चेरपोली बामणे ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक 3 धोबीपाडा साईनगर गवळीपाडा शीतपाडा येथील आदिवासी व इतर रहिवाशींना मोफत रेशन कार्ड वाटप करण्यात आले. गेल्या 30 वर्षांपासून त्यांना इलेक्शन आल्यावर फक्त आश्वासने मिळत होती, मात्र आज त्यांच्या मताचे सार्थक झाले आहे. निवडणूक आल्यापासून 22 घरांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले. कल्पना धोडी, सुनील पांढरे, वनिता शीत, रेणुका जाधव, शहनाबाई लाखन, संगीत पोंढेकर आणि इतरांना रेशनिंग कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी आशिष पाटील नगरसेवक, विजय बांदेकर, संतोष गोने, रुपेश वरकुटे, उमेश गायकर, रमेश पागी, सुनील पांढरे इत्यादी उपस्थित होते. डोळखम विभागातील मालत भिनार पूल खचला असून शहापूर बांधकाम विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा पावसाळ्यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटणार. सदर पूल तातडीने दुरुस्त करा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डोळखम विभाग शिवसेनेचे उपविभाग प्रमुख देवीदास सांबरे यांनी केला. शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घरोघरी शौचालय सक्तीचे करण्यात आले असताना मात्र वाशाळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शौचालय नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून किचन ओटा, प्रसूतिगृहाचा अभाव, पाणी समस्या, विजेचा लपंडाव, रुग्णवाहिका नाही अशा विविध समस्यांनी ग्रासले आहे या उपकेंद्राला. या उपकेंद्राची मंजूर इमारत केव्हा होणार या प्रतीक्षेत कर्मचारी आणि ग्रामस्थ आहेत. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यरत असणाऱ्या वाशाळा व ढाकणे उपकेंद्रात वेळूक, टोकरखांड, ढेंगणमाळ, तेलमपाडा, कोळीपाडा, पाटोल, सुसरवाडी, थरियाचा पाडा, वाघवाडी, धुपरवाडी, गावंडीवाडी, चिंदेंचीवाडी, पिंगलवाडी, फुगाळा, कोथला, पाटीलवाडी, कलंभोडा, देवाडी, उंबरवाडी, आघानवाडी अशा जवळपास 10,000 अधिक लोकसंख्या असणाऱ्या विविध आदिवासी गावपाड्यांचा समावेश आहे. 6,209 लोकसंख्या असणाऱ्या वाशाळा उपकेंद्राअंतर्गत 5 गावे व 13 पाडे असून बहुतांश आदिवासी समाजाची वस्ती आहे. येथे 15 जिल्हा परिषद शाळा, 1 आश्रमशाळा, 9 अंगणवाड्या, 3 मिनी अंगणवाड्या आहेत. तसेच 10 आशा कामगार, 11 पाडा स्वयंसेवक, 15 प्रशिक्षित दाई कार्यरत आहेत. आदिवासी मागास समाजाला आरोग्य सेवा उपलब्ध करून देता याव्यात या उद्देशाने शासनाने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 5 ते 6 किलोमीटर अंतरावर डोंगर दऱ्याखोऱ्यात हे उपकेंद्र उभारले आहे. मात्र वाशाळा उपकेंद्राला अनेक समस्यांनी ग्रासल्याने येथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सन 2009-10 रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत दुरुस्ती करण्यात आलेल्या ढाकणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच आरोग्य सेविका कार्यरत असून आरोग्य सेवक पद रिक्त असल्याने येथील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शहापूर तालुका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी मैलनमय पायपीट, हे चित्र सध्या टेंभा ग्रामपंचायतीमध्ये पाहावयास मिळत आहे. मुळातच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी मोडकसागर हे धरण या धरणाच्या काठावरील गावपाडे असून ही तहानलेलीच आहेत. टेंभा ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या 4,720 असून बहुसंख्य आदिवासी वस्ती या परिसरात पाहावयास मिळते. या ठिकाणच्या भोजपाडा, जांभूळपाडा, ठाकूरपाडा, रोजपाडा, घाटालापाडा तसेच बळवंडी, भलेपाडा, माढेपाडा, खरपडेपाडा या 9 पाड्यांना फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी टेंभा, बेलवड, मेंगालपाडा,
कोत्याचा पाडा, वरचा टेंभा या गावांसाठी असलेली नळ पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाली असून सदर योजनेतून या गावासाठी 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. सदर नळ पाणी पुरवठा योजना असून देखील या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या टंचाईग्रस्त गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. लहान लागल्यावर पाण्यासाठी विहीर खोदण्यापेक्षा शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी येथील आदिवासी महिलांनी केली आहे. या ठिकाणच्या जांभूळपाडा, ठाकूरपाडा हे 100% आदिवासी असलेले पाडे मोडक सागर धरणाच्या कडेला वसलेले आहेत. येथील ग्रामस्थांना धरणाचे पाणी आपल्या डोळ्यांना दिसते, परंतु हंडाभर पाण्यासाठी 3 किलोमीटर खोल दरीत उतरून येथील महिलांना पाणी आणावे लागते. सदरचे पाणी आपल्या घरात केव्हा येणार हा प्रश्न येथील आदिवासी जनतेला पडला आहे. या पाणी टंचाईवर जर कायम स्वरूपाचा तोडगा काढण्यासाठी टेंभा ग्रामपंचायत मुंबई महानगरपालिकेने दत्तक घ्यावी अशी मागणी टेंभा ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ कोर यांनी केली आहे. शिवसेना कुठलीही जातपात मानत नसून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याची व विकासाची कामे करण्याची शिकवण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असल्याचे शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी खर्डी येथील हजरत पीर दावल शाह बाबा यांच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या इमारत निधीच्या लकी ड्रॉस सोडतीच्या वेळी सांगितले. या दर्गाहाच्या इमारतीस मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी आमदार शांताराम मोरे, शिवसेनेचे कंडोपचे माजी नगरसेवक गणेश जाधव, उपतालुका प्रमुख भाई देहरकर, बजमे कमिटीचे संयोजक अयाज कोतवाल व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गणेश राऊत उपस्थित होते. खर्डी येथील सर्व धर्मियांमध्ये आदराचे स्थान असलेल्या हजरत पीर दावल शाह वली बाबा रहमतुल्लाह मल्लेह दर्गाह येथे 1 मे रोजी बजमे कमिटीतर्फे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला. येथे हिंदू मुस्लिम भाविकांनी नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी पूर्ण खर्डी बाजारपेठ येथे संदल मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दर्गाह लगत असलेल्या जागेत महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. या दर्गाहाची इमारत बांधण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाकडून मदत व्हावी यासाठी कमिटीतर्फे लकी ड्रॉ कूपनच्या सोडतीचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम बक्षीस मिळवलेल्या युसुफ पठाण यांना प्रकाश पाटील यांच्या हस्ते मोटरसायकलच्या छाव्या देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, खर्डीचे पोलीस पाटील श्याम परदेसी, पत्रकार नरेश जाधव, सरपंच भाग्यश्री डिगे, उपसरपंच सचिन जाधव, माजी सरपंच प्रशांत खर्डीकर, आसिफ शेख, शकील शेख, कौसर सय्यद, रमजान शेख यांच्यासहित विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शहापूर बाजार समितीवर प्रशासक लावण्याची बहुजन विकास आघाडीची मागणी. रोज येणाऱ्या सभापती, उपसभापती व सचिव बदलाच्या बातम्या, महसूल विभागाचा बोजा, गोंधळी कारभार यामुळे प्रशासक लावण्याची मागणी केली जात आहे.